सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। हातमोर धरणाचे 36 दरवाजे अर्धा मीटरने उघडले तर पाणलोट क्षेत्रात 10 तासांत 48 मिलीमीटर पावसाची नोंद। भुसावळ तालुक्यातील हातमोर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या टेक्सा चिखलदरा व बरामपूर येथे 261 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान 78 मिलीमीटर पाऊस झाला असून यामुळे रविवारी सकाळी 10 वाजता धरणाचे 14 दरवाजे अर्धा मीटरने तर सायंकाळी 6:30 वाजता 36 दरवाजे अर्धा मीटरने उघडून प्रतिसेकंद 936 क्युमेक्स अर्थात 33,059.20 क्युसेस वेगाने नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे। रविवारी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यानही हातनोर पाणलोट क्षेत्रात 78 मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे आता पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। हातनोरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 261 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। यामुळे सकाळी 10 वाजता 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडून विसर्ग करण्यात आला असून तर रविवारी सकाळपासून देखील पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू होता। सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेच्या 10 तासांच्या दरम्यान 78 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। धरणात विसर्गानंतरही 209 व 830 मीटर जलपातळी होती। दरम्यान उजव्या तट कालव्यातूनही पुनर्भरणासाठी 12 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे। सलग 2 दिवसांपासून होत असलेल्या विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे। दरम्यान हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या चिखलदरा बरामपूर टेक्सा एडी देलतडाई आदी ठिकाणी पुन्हा पाऊस वाढल्यास धरणातील जलसाठा वाढून विसर्गही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। धरणात सायंकाळी 7 वाजता 189.90 दलघमी एकूण जलसाठा तर 56.90 दलघमी जिवंत जलसाठा कायम होता। आज रोजी रात्री 3 वाजेला हातनूर धरणाचे 22 गेट 1 मीटर व 14 गेट संपूर्ण उघडण्यात आलेले आहे। वरती हातनूर धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे या कॅचमेंट एरियामध्ये जवळपास 472 mm पाऊस सर्व स्टेशनमधून झालेला आहे। म्हणजे जवळपास 60 mm प्रत्येक स्टेशनला सरासरीने पाऊस चालू असून अजून संध्याकाळी पाणी वाढण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे संध्याकाळी 36 दरवाजे संपूर्णतः उघडण्याची शक्यता आहे। आता आज रोजी या वेळेला 1,779 क्युमेक्स एवढा पाणी प्रवाह धरणातून आपण खाली सोडतो आहे आणि धरणाची पातळी नियंत्रित ठेवतो आहे। यापुढेही ती नियंत्रितच ठेवण्यात येईल। अजून 212 वर जर गेली तर मग आपण इशारा देतो गावांना, पण तशी काही शक्यता वाटणार नाही। त्याच्या आधीच आम्ही सावधगिरी म्हणून हे सर्व धरण खाली करतो आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।